भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी भारत न्याय यात्रा काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी आता कंबर कसल्याचं चित्र आहे. 14 राज्यांमधून राहुल गांधींची ही भारत न्याय यात्रा निघणार आहे. मणिपूर ते मुंबई अशा पद्धतीची ही भारत न्याय यात्रा असेल. 14 जानेवारी ते 20 मार्च या दरम्यान यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यापूर्वी भारत जोडो यात्रेचं स्वरूप आपण व्यापक स्वरूपातलं पाहिलं होतं. राहुल गांधी हे प्रचंड मोठी पदयात्रा त्यांनी केली होती आणि आता ते भारत न्याय यात्रा काढत आहेत. आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत. शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले. शिवाजी, नेमकं कशा पद्धतीचं स्वरूप असेल भारत न्याय यात्रेचं? भारत न्याय यात्रेमध्ये राहुल गांधी बसने बहुतांश प्रवास करणार आहेत. साधारण 4 ते 6 हजार किलोमीटरच्या आसपास हा प्रवास आहे. राहुल गांधी पायी यात्रा करू शकतात हे देशाने पाहिलेलं आहे, त्यामुळे आता बसने ही यात्रा होणार आहे. साधारण 14 राज्यांचा या यात्रेमध्ये समावेश असणार आहे. मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून ही यात्रा प्रवास करणार आहे. आणि त्या यात्रेचा जर साधारण कालावधी आपण पाहिला तर 14 जानेवारी ते 20 मार्च या दरम्यान ही यात्रा असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता काँग्रेस कामाला लागलेली आहे. भारत जोडो यात्रेच्या ऐवजी या यात्रेचं नाव न्याय यात्रा ठेवण्यात आलेलं आहे. भारत न्याय यात्रा. आणि यामधून आर्थिक समानता, सामाजिक न्याय आणि राजकीय न्यायासाठी काँग्रेस ही यात्रा करत आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक राज्यामध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी काँग्रेससाठी ही यात्रा उपयोगाची ठरेल असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्या दृष्टिकोनातून या यात्रेचं महत्व प्राप्त होतं. दुसरीकडे सगळ्यात मोठा हा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्रासारख्या ज्या ज्या राज्यांमध्ये इतर घटक पक्षांसोबत काँग्रेसचा अलायन्स आहे ते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधी यांच्या यात्रेला आपलं बळ देणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते यामध्ये सहभागी होणार का आणि 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मल्लिकार्जुन खरगे यांचा चेहरा इतर घटक पक्ष समोर घेऊन येत असताना राहुल गांधी स्वतः पायी यात्रा घेऊन निघतायत, त्या दृष्टिकोनातून 2024 लोकसभा निवडणुकीचा राहुल गांधी हेच चेहरा असतील हे काँग्रेसला यामधून सांगायचंय का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र राहुल गांधींची यात्रा पदयात्रा आणि बस अशा दोन्ही माध्यमातून होत आहे आणि ज्या ज्या राज्यातून ही यात्रा जाईल त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या केडरला आता जागा होऊन काम करावं लागणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या यात्रेसाठी जी अरेंजमेंट करावी लागणार आहे त्यामध्ये काँग्रेस नेत्यांची ताकद खर्च होईल असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे. कारण खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि यात्रेमधून अशा पद्धतीने जर यात्राच्या वेळ दिला गेला तर कार्यकर्ते आणि नेते त्या राज्यातले राहुल गांधी यांच्या अरेंजमेंट मध्ये जर असतील त्यामुळे ही यात्रा नको असं काही नेत्यांचं म्हणणं होतं. मात्र काँग्रेसला पुन्हा एकदा एक नवचेतना देण्यासाठी यात्रा महत्वाची आहे असं सांगण्यात आलं. म्हणून राहुल आणि एकंदरीत शिवाजी प्रत्यक्ष यात्रा निघाल्यानंतर नेमकं काय घडतंय, तिला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशीलांसाठी.